हमी भावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकरी चिंतातूर झालाय. यामुळे मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करतात. नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सध्या चहूकडे सोयाबीनच दिसून येतोय. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन शेतात पिकून देखील संतप्त आहे, कारण माल विकून सोयाबीनचा उत्पादन खर्च काढणं कठीण होऊन बसलंय. बुटीबोरी नजीकच्या आलागोंदी गावातील सुधाकर मांडवगडे यांनी 3 एकरात सोयाबीन पेरलंय. लागवडीपासून विक्रीसाठी बाजारात 10 क्विंटल सोयाबीन आणेपर्यंत त्यांना सुमारे 22,000 खर्च आला. या 10 क्विंटलच्या मोबदल्यात त्यांना केवळ 24 ते 26,000 मिळण्याची अपेक्षा आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतर शेतकऱ्यांची आहे. 3,050 भाव मिळत नाही. का नाही मिळून राहिला? आता का नाही मिळून राहिला हे आता काय सांगू आपण? मिळालं तर पाहिजे, मिळालं पाहिजे ना. कमी जास्त काही असो मालाची क्वालिटी पाहून द्यायला सर्व घरचे जेवढचे भरून द्यायची पाडी येते. काहून एवढी अशी वेळ आली? निसर्ग साथ देत नाही. 3,050 भाव दिलाय. 3,050 आहे तर हे म्हणजे सकत चाल डावली आहे. तो कुठं भेटत आहे का तुम्हाला? कुठंच नाही. मागील वर्षी तुरीचा खेळखंडोबा झाल्यानं शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची अधिक पेरणी केली. विदर्भातील दुसरं मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहण्यात येतं. मागील वर्षी 2600 सोयाबीनला भाव मिळाला. यावर्षीही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण नवीन सोयाबीन बाजारात येताच दर कोसळले. आजच्या घडीला बाजारात मिळणाऱ्या किमतीमुळे पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च निघत नाही, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. सोयाबीनच्या या पडलेल्या दरामुळे शेती विकून देण्याची भाषा शेतकरी करतायत. सोयाबीन का 7 कट्टे आणलाय मी, म्हणजे 4 पोते समजा. निघन का खर्च? काहीच नाही निघत. एक पैसा जवळचे पैसे. हा जवळचे पैसे. जवळचे पैसे. मग आता शेती करायची इच्छा होती? शेती तर काय, तुम्ही आता म्हणत आहात 30 लाख रुपये एकच एकूणच सौदा करतो मी. माझ्याच नावावर शेती आहे. मजुराचा खर्च, औषधीचा खर्च, कटाई खर्च, थ्रेसर खर्च सर्व सगळं लास्ट मध्ये. आमची मजुरी वेगळी. कमीत कमी 3,500 वरूनच पाहिजे. कमीत कमी 3,500 ते 4,000 रेंज मध्ये रेट पाहिजे, तरच तो परवडू शकतो. सरकारनं सोयाबीनसाठी 3,050 रुपयांचा हमी भाव घोषित केला. नाफेडतर्फे सोयाबीनची खरेदी करण्यात येणार होती. ही खरेदी केंद्र सुरू झाल्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी करतायत. मात्र आतापर्यंत नागपूरच्या कळमना येथील बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर एकाही शेतकऱ्यानं नोंदणी केली नाही, ज्यामुळे एकही क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आलं नाही. सोयाबीन मधील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यानं शेतकरी सरकारी खरेदी योजनेत बसत नसल्याचं अधिकारी सांगतात. त्यांनी जो क्रायटेरिया ठेवलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये फक्त एक महत्वाचा क्रायटेरिया असा आहे की त्याच्यामध्ये 12% मॉइश्चर त्यांना लागतं. 12% जर मॉइश्चर असेल, 12% जर वरती असेल तर ते खरेदी करत नाही. सध्या जो माल येतो आहे त्याच्यामध्ये आम्ही चेक करून पाहिलं तर साधारण 13% जवळपास मॉइश्चर मार्केटला अवेलेबल आहे. थोडं 1-8 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये हे कमी झालं की त्याच्यानंतर तिथे खरेदीमध्ये थोडा जोर येईल त्याच्यामध्ये. तोपर्यंत कास्तकार लोक जे आहेत ते व्यापाऱ्यांना विकता देतील. हवामानातील बदल आणि परतीच्या पावसामुळे देखील सोयाबीनचं नुकसान झालंय. गुणवत्तेच्या आधारावर सोयाबीन मालाची विभागणी करून शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला फारच कमी आहे. कमी भाव मिळाल्यास 200 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याचं मागच्या वर्षी सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र हे बोनस अजूनही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र आता चांगलाच हतबल झालाय. सरकारनं जाहीर केलेला हमीभाव तरी मिळावा एवढीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.